ठीक है, लक्ष द्या. काय पहिलं काल याच्या पूर्वी कोणत्या नद्या पाहिल्या? तीन नद्या पाहिल्या. कोणत्या नद्या पाहिल्या? तीन नद्या पाहिल्या. कुठल्या कुठल्या? गोदावरी, कृष्णा, भीमा. तीन नद्या पाहिल्या. तीनच्या तिन्ही कोणत्या वाहिनी नद्या होत? पश्चिम वाहिनी आहेत. कोणत्या नद्या आहेत? हा पाहिजा, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पूर्णच्या पूर्ण पश्चिम वाहिनी नद्या पाहिल्या. मग तुम्हाला सांगतानी बरोबर सांगतानी येत पाहिजा बरोबर. हा लक्षात ठेव जा. कुठल्या वाहिनी नद्या पाहिल्या? गोदावरी, कृष्णा आणि भीमा या तीनच्या तीनही नद्या कुठल्या वाहिनी नद्या आहेत? पूर्व वाहिनी नद्या आहेत. बरोबर आहे. कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण तीनही ज्या नद्या आहेत बंगालच्या उपसागराला म्हटल्यापेक्षा जे काही भीमा नदी आहे ही कृष्णेचीच उपनदी आहे. कर्नाटकमध्ये कुरगुडू येथे भीमा नदी कृष्णेला जाऊन भेटते. परंतु दोन ज्या नद्या पाहिल्या आपण, कृष्णा आणि गोदावरी, या पूर्व वाहिनी नद्या पूर्णच्या पूर्ण कोणत्या समुद्राला जाऊन भेटतात? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. आणि त्यांच्या मुखाजवळ काय तयार करतात? त्रिभुज प्रदेश तयार करतात. त्रिभुज प्रदेश तयार होते आणि त्रिभुज प्रदेश हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुपीक किंवा महत्त्वपूर्ण प्रदेश मानला जातो. ओके, आता ह्या होत्या महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पूर्व वाहिनी नद्या ज्या सह्याद्रीमध्ये उगम पाहून पश्चिम घाटात उगम पाहून पूर्वेकडे वाहत जाऊन कोणत्या समुद्राला भेटतात? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. आता याच्यानंतरच्या महत्त्वपूर्ण, याच्या व्यतिरिक्त तर भरपूर महाराष्ट्रामध्ये नद्या आहेत, परंतु पेपरमध्ये प्रश्न येण्याची शक्यता कोणत्या नद्यांवर आहे? जास्तीत जास्त पेपरमध्ये प्रश्न कोणत्या परीक्षेत कोणत्या नद्यांवर विचारलेले आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे जास्तीचा अभ्यास केल्यापेक्षा जे येऊ शकते, जे येत आलेलं आहे, जे येणार आहे पुढे, हे आपल्याला समजलं पाहिजे. मग याच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रामध्ये दोन पश्चिम वाहिनी नद्या किती आहेत? दोन महत्त्वपूर्ण दोन पश्चिम वाहिनी नद्या आहेत जे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडून वाहतात, महाराष्ट्राच्या वरतून वाहतात. महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि खान्देश मधून जवळपास त्या नद्या वाहतात. त्यापैकी पहिली महत्त्वाची जर नदी आपण विचार घेतली तर कुठली? तापी. कुठली नदी? तापी नदी. ओके, पाहिला. तापी नदी महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. मित्रो, तापी नदी महाराष्ट्रामधील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे, सर्वात लांब नदी आहे. सर्वात लांब नर्मदा नदी आहे, परंतु नर्मदा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. कुठली वाहिनी? पश्चिम वाहिनी. कुठली वाहिनी? पश्चिम वाहिनी. भारतातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी, सर्वात लांब नदी जर विचारात घेतली आपण तर ती होईल नर्मदा नदी. परंतु महाराष्ट्रातली जर विचारात घेतली तर तापी नदी. कुठली नदी? तापी नदी. तापी नदी महाराष्ट्रात वाहते कन्फर्म वाहते. आपण जर महाराष्ट्राशी संबंधित तापी नदी जर शिकत आहोत तर महाराष्ट्रामध्ये तापी नदी वाहतेच वाहते. ओके, पाहिजे. आता तापी नदीचा उगम कुठे आहे? सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग कुठं? महाराष्ट्र कि मध्य प्रदेश? मध्य प्रदेशमध्ये. कुठे? मध्य प्रदेशामध्ये. मुलताई कुठे? सातपुडा पर्वतरांगेतच उगम पावते, परंतु मध्य प्रदेशातील मुलताई येथे या ठिकाणी उगम पावते. पाहिला बरोबर. आता अमरावती, वर्धा इकडे जर आपण विचार घेतलं तर इथून पुढे कोण राज्य चालू होत आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधील जवळपास सातपुडा मध्ये जर इथल्या जर तापी नदी वाहत असेल किंवा तापी नदीचा उगम येथे मुलताई मध्य प्रदेश मध्ये होत असेल, मुलताई मध्य प्रदेश मध्ये तापी नदीचा उगम होते. तापी नदी फक्त विदर्भातील एकाच जिल्ह्यातून वाहते. किती जिल्ह्यामधून? एका जिल्ह्यातून. कोणता जिल्हा? अमरावती. मध्य प्रदेश मधून मुलताई मध्य प्रदेश मधून तापी नदी उगम पावते, त्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते. कोणता जिल्हा? अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातून परत मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करते. मित्रो, अमरावती जिल्ह्यामधून परत कुठे प्रवेश करते? मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करते. विदर्भातील फक्त एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये तापी नदी वाहते, तो आहे एकमेव अमरावती. कोणता आहे? अमरावती. पाहिजे. आता तापी नदी जेव्हा उगम पावते तेव्हा ही पूर्णच्या पूर्णपणे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. कोणत्या सीमेवरून वाहते? उत्तर सीमेवरून वाहते. किंवा असं म्हटलं जाते की तापी नदी जी आहे ती अमरावती जिल्ह्याची वायव्य सीमा निश्चित करते. कुठली सीमा? वायव्य सीमा. या साईडची सीमा जी आहे महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्याची, ते कोणती नदी निश्चित करते? तापी नदी निश्चित करते. आता ही वाहत असताना तापी नदीच्या उत्तरेकडे कोणता पर्वतरांग आहे? तापी नदीच्या उत्तरेकडे कुठली पर्वतरांग आहे? पाहिली आपण. कुठली आहे? सातपुडा आहे. सातपुडा आहे. पाहिलं बरोबर ना? सातपुडा. कोणती नदी? कोणचा पर्वत? सातपुडा पर्वतरांग. आणि दक्षिणेकडे? दक्षिणेकडे कोणता आहे?
सात माळा कुठला आहे सात माळा आपण त्याचा पूर्णचा पूर्ण क्रमच पाहिलेला आहे विन साता सागु हवी मकरू बरोबर आहे की नाही विंध्य नर्मदा सातपुडा तापी सातमाळा बरोबर आहे त्यानंतर गोदावरी त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट त्यानंतर भीमा त्यानंतर महादेव डोंगररा आणि त्यानंतर कृष्णा नदी बरोबर आहे त्यापैकी तीन नद्या तर आपण या साईडच्या पाहिलेल्याच आहेत बरोबर आहे आता पाहायच्या वरच्या दोन नद्या नर्मदा आणि ताप त्यापैकी एक ताप मग तापीच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रांग दक्षिणेकडे कोणता आहे सातमाळा डोंगररांग या दोन नद्यांमधील किंवा या दोन पर्वतरांगेमधून ही नदी वाहते या दोन पर्वतरांगेमधून वाहते म्हणून ही नदी घडई निर्माण करते काय निर्माण करते घडई महाराष्ट्रातील घडईमधून वाहणारी एकमेव नदी जर आपण विचारात घेतली सर्वात लांब घडईमधून वाहणारी नदी जर लक्षात घेतली तर ती नदी कोणची तापी नदी आहे मित्र कोणची नदी आहे तापी नदी आता तापी नदी अमरावती जिल्ह्यात येथे अमरावती जिल्ह्यात पाहते अमरावती जिल्ह्यातून परत मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करते आणि मध्य प्रदेश मधून परत पायदर भाऊ मध्य प्रदेश मधून परत कुठे बरानपूर खिंड कोणची खिंड हा प्रकाशे तालुका कोणता तालुका प्रकाशे जळगाव या प्रकाशे तालुक्यात बरानपूर खिंड आहे बरानपूर कोणची हे असं लिहितात पाहिजे बरानपूर बनार बरानपूर खिंडीतून जळगाव मध्ये प्रवेश करते प्रकाशे तालुक्यात आणि पुढे मग जळगाव मधून धुळे धुळे मधून नंदुरबार पाहिजे आता ठीक आहे धुळे मधून नंदुरबार म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या तीनही जिल्ह्यात प्रवेश करते किंवा त्याचा प्रवाह चालते लक्षात ठेवा काय वरती जाते काय की खाली येते पाहिजे बरोबर वरती जाते नंदुरबार खाली नाही आहे खाली काय आहे नाशिक आहे नाशिक मध्ये प्रवेश करते काय नाही धुळे मधून कुठे नंदुरबार कुठे नंदुरबार आता नंदुरबार मधून परत ती कोणत्या राज्यात प्रवेश करते इकडे कोणतं राज्य आहे गुजरात कुठलं राज्य गुजरात गुजरात मध्ये प्रवेश करते कुठे प्रवेश करते गुजरात गुजरात मधून जाऊन पुढे इकडे जाऊन गुजरात मधून खंबाळ्याच्या आखातात कुठे खंबाळ्याच्या आखातात सुरत जवळ कोणतं शहर आहे सुरत जवळ सुरत जवळ जाऊन कोणत्या समुद्राला भेटते सुरत खंबाळ्याचा आखात आणि इथे जाऊन कोणत्या समुद्राला भेटते अरबी समुद्राला भेटते हा पूर्णचा पूर्ण प्रवास आहे इथून पाहायचा बरोबर कोणत्याही मध्य प्रदेश मधून उगम पावते सातपुडा पर्वत रांगेतून अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर किंवा वायव्य सीमेवर वाहते तेथून मग परत मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करते मध्य प्रदेश मधून परत महाराष्ट्रात प्रवेश करते जळगाव जिल्ह्यात कोणत्या खिंडीतून बरानपूर खिंड मस्त आहे कितीतरी दा पेपरला बरानपूर खिंड विचारलेली आहे बरानपूर खिंड विचारलेली आहे पूर्वीच्या काळात प्राचीन काळात ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर आपण विचारात घेतलं तर जे काही दक्षिण भारत आहे दक्षिण भारतातून उत्तर भारतात जर आपल्याला जायचं असेल या साईड कडून वरच्या साईडला जर जायचं असेल दक्षिणेकडून उत्तरेकडे जर जायचं असेल तर बरानपूर खिंडेचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायचा कारण इथे परत रांग आहे कारण सातपुडा आहे सातपुडा नंतर मग इकडे विंध्य आणि या साईडला पश्चिम घाट बरोबर आहे की नाही म्हणून एकूण इकडे प्रवास करत असताना बरानपूर खिंडेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जायचा आणि त्या बरानपूर खिंडेतूनच बरानपूर खिंडेतूनच जे काही तापी नदी आहे ती प्रकाशे तालुक्यातून जळगाव मध्ये प्रवेश करते जळगाव मधून वाहत गेल्यानंतर धुळे मध्ये प्रवेश करते धुळे मधून वाहत गेल्यानंतर नंदुरबार मध्ये नंदुरबार मधून परत मग गुजरात मध्ये ओके आणि गुजरात मध्ये सुरत या ठिकाणी खंबाळ्याच्या आखातात जाऊन पुढे मग अरबी समुद्राला जाऊन भेटते अशा प्रकारचा या नदीचा पूर्वेकडून पश्चिमेकडे पूर्णचा पूर्ण प्रवास आहे पाहिजे बरोबर ठीक आहे लक्षात घ्या आता जर आपण नदीचा प्रवाह जर लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रातील चार जिल्ह्यामधून वाहते किती जिल्ह्यामधून चार जिल्ह्यामधून किती दा प्रवेश करते महाराष्ट्रात दोनदा याच्या अगोदर कुठली नदी पाहिली आपण दोनदा प्रवेश करणारी गोदावरी कुठली नदी गोदावरी तशाच प्रकारची ही तापी नदी आहे महाराष्ट्रात येते महाराष्ट्रातून परत मध्य प्रदेश मध्ये जाते मध्य प्रदेश मधून परत महाराष्ट्रात येते परत मग महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाते तशाच प्रकारची आपण गोदावरी पाहिली होती की महाराष्ट्रात वाहते महाराष्ट्रात नांदेड मधून कर्नाटक मध्ये तेलंगणा मध्ये प्रवेश करते तेलंगणा मधून परत मग गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते गडचिरोलीतून परत तेलंगणा प्रवेश करते अशा प्रकारच्या महाराष्ट्रात फक्त दोनच नद्या आहेत असतील याच्यापेक्षा तर पाहायची समजू राहिलं काय लहान सहा नद्या असतील तर आपल्याला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रश्न येणार नाही किंवा आजपर्यंत आलेली
नाहीत, परंतु PSI STI असिस्टंट या परीक्षांना मग मेन्स असो की प्री असो या कंबाईनला राज्य सेवेला परानपूर खिंडेवर तापी नदीवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तापी नदीवर बरेचसे प्रश्न आलेले लक्षात ठेवा. आता तापी नदीने हे जे पूर्णची पूर्ण नदी वाहू राहिली, या पूर्णच्या पूर्ण नदीने भारताच्या जवळपास आपण जर विचारात घेतलं तर 65,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. किती? 65,000. आता किती जिल्ह्यातून वाहते? 4 जिल्ह्यामधून वाहते. किती राज्यातून वाहते? 3 राज्यामधून वाहते. किती राज्यांमधून? 3 राज्यांमधून. आता जशा प्रकारे महाराष्ट्रात 2 प्रवेश करते तशाच प्रकारे मध्य प्रदेशमध्ये 2 प्रवेश करते की नाही? बरोबर आहे की नाही? मध्य प्रदेशमधून चालू होते, परत महाराष्ट्रात परत मध्य प्रदेशमध्ये जाते. मग मध्य प्रदेशशी संबंधित आपल्याला जर क्वेश्चन येत असेल कदाचित, तर आपल्याला तो पण सोडवावा लागेल, येथूनच सोडवावा लागेल. समजून आला काय म्हणतो मी तुम्हाला? मुलताई मध्य प्रदेश पासून उगम होते, अमरावती जिल्ह्याच्या वायव्य सीमा निश्चित करते, अमरावती जिल्ह्याच्या वायव्य भागातून किंवा उत्तर भागातून वाहत जाते, पुन्हा मध्य प्रदेशमध्ये येते, मध्य प्रदेशातून परत मग महाराष्ट्रात बऱ्हाणपूर खिंडीतून, कोणत्या खिंडीतून? बऱ्हाणपूर खिंडीतून प्रकाशी येथून परत जळगावमध्ये प्रवेश करते, जळगावमधून धुळे, धुळेमधून नंदुरबार, नंदुरबारमधून परत मग इकडे गुजरातमध्ये प्रवेश करते. गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडे जाऊन सुरतमध्ये खंबाच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन भेटते. ही तापी नदी. तापी नदीचं महत्व जास्तीत जास्त प्रमाणात गुजरातमध्ये आहे. कुठे? गुजरातमध्ये. कारण तापी नदीवर गुजरातमध्ये भरपूर सारे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. तापी नदीचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी अडवलेलं आहे. बिकॉज कारण काय असावं? मोठ्या प्रमाणात प्रकल्प करण्याचं, मोठ्या प्रमाणात तेथे पाणी साठवण्याचं, महाराष्ट्रात म्हणा किंवा पुढे म्हणा, मोठ्या प्रमाणात पाणी साठवणे प्रकल्प करण्याचं कारण काय असावं? कारण कुठलाच विरोध नाही. का विरोध नाही? कारण कुठला विरोध का नाही आहे? पाहिजे. आता नद्या शिकत असताना पुढच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, हायर जर थोडासा विचार करत असू, उंच थोडासा विचार करत असू, तर आपल्या हे लक्षात येईल की आपल्यासाठी किंवा नद्यांसाठी की नद्यांवर आपल्यासाठी कोणते प्रश्न येऊ शकतात? तर लवाद प्रकल्प. लवाद एक काय आहे? प्रधिकरण आहे. नद्याच्या पाण्याबद्दल लवाद प्रधिकरण आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस पण चाललेल्या आहे. मग तापी नदी मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात प्रवेश करते, महाराष्ट्रातून परत मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते, मध्य प्रदेशातून परत महाराष्ट्रात, महाराष्ट्रातून परत गुजरातमध्ये प्रवेश करते. एवढं सर्व होत असताना जर मध्य प्रदेश जर येथे धरण उभारत असेल तर मध्य प्रदेशवर कुठल्या तरी प्रकारचा विरोध होणार आहे. कुणाचा? महाराष्ट्राचा. की आम्हाला तुम्ही जर तेथेच पाणी अडवसाल तर मग आम्हाला कमी पाणी मिळणार. बरोबर आहे. येथून जर इकडे प्रवेश करते आणि आपण जर महाराष्ट्रात इथे धरण बांधत असू तर इकडे गुजरातमध्ये जात असताना गुजरात आपल्याला काय करेल? विरोध करेल. बाय. परंतु अशा प्रकारचा कोणत्याच प्रकारचा आजपर्यंत खटला तापी नदीच्या बाबतीत चाललेला नाही. इकडे मोठ्या प्रमाणात भारतातच वाहते म्हणजे दुसऱ्याचा काही संबंधच येत नाही, म्हणजे दुसऱ्यांचा विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. छोटे मोठे कुठल्याही प्रकारचे जर नदी पाण्यासंबंधी जर वाद होत असतील तर ते सर्वचे सर्व लवादाच्या माध्यमातून किंवा त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून भाग 14 मध्ये, घटनेच्या भाग 14 मध्ये जे प्राधिकरणे सांगितले, न्यायाधिकरणे सांगितले, त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. आणि ते पाण्याशी संबंधित जेवढे खटले असतील ते सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करतात, सर्वचे सर्व सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करतात. लक्षात येऊ लागलं काय? पूर्णचं पूर्ण असं लांबी किंवा सर्व पाहिजे. आता हे सर्व वाहत आहे, 4 जिल्ह्यामधून वाहत आहे, मग महाराष्ट्रात त्याची किती प्रमाणात लांबी आहे? किती किलोमीटर लांबी आहे? उगम आहे मुलताई 7 फुटा 208. किती आहे? महाराष्ट्रात लांबी आहे 208. महाराष्ट्र 208 किलोमीटर. ओके. आता आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमध्ये पण वाहते आणि गुजरातमध्ये पण वाहते, म्हणजे एकूण लांबी किती असेल मग? भारत 724 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी जर विचारात घेतली तर 208 किलोमीटर आणि पूर्ण भारतातील लांबी जर विचारात घेतली तर 724 किलोमीटर एवढी तापीची लांबी आहे. महाराष्ट्रात एवढ्या लांबीची नदी आजपर्यंत ही पश्चिमवाहिनी नदी नाहीये. पश्चिमवाहिनी एकमेव सर्वात जास्त लांबीची महाराष्ट्रातली जर नदी म्हटली तर तो कोणती होईल? तापी नदी होणार आहे. 2 प्रवेश करणारी नदी म्हटली तर कोणती होईल? तापी नदी. घडईतून वाहणारी नदी कोणती होईल म्हटलं तर? तापी नदी. घडईतून वाहते, घडई निर्माण करते. लक्षात ठेवा. आता हे सर्व शिकत असताना सातपुडामधील येथे जवळपास 11 टेकड्या आहेत. कोणत्या टेकड्या आहेत? 11. या साईडला कोणत्या आहेत? सातपुडा पर्वतरांग. बरोबर आहे की नाही? सातपुडा पर्वतरांग या साईडला सातमाळा, याच्यातल्या छोट्या मोठ्या ज्या टेकड्या आहेत इकडून जर आपण विचारात घेतले, या साईडला जर आपण अमरावती जिल्ह्यात जर विचारात घेतल्या तर इथे कोणत्या कोणत्या टेकड्या येतात? एक म्हटलं तर गाविलगड टेकड्या आहे,
बरोबर आहे की नाही? कावेरीच्या टेकड्या अशा प्रकारच्या टेकड्यांनी किंवा पर्वतरांगांनी हे सर्वची सर्व नदी काय झालेली आहे, व्यापलेली आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण पर्वतीय भागातून ही नदी वाहते, म्हणून ही दगड गोट्यांची नदी म्हणूनही ओळखली जाते, कारण त्याच्यात मोठ्या प्रमाणात पर्वतीय भागात असल्या कारणाने दगड गोटे मोठ्या प्रमाणात आढळून येतात, म्हणजे जास्त प्रमाणात गाळ आढळून येणार नाही, म्हणून तिला घडईत वाहणारी नदी असं म्हटलं जातं, घडईतून वाहणारी नदी असं पाहिलं बघ, ठीक आहे? पाहिलं त्यानंतर पुढे आपण जर विचारात घेतलं तापी नदीचं खोरं जर विचारात घेतलं, तापी नदीमध्ये आपण पाहिलं की तापी नदी फक्त अमरावती जिल्ह्यातून वाहत आहे, बरोबर आहे, परंतु जर खोऱ्याचा जर विचार केला, तापी नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला, तर तापी नदीच्या खोऱ्याचा प्रवेश किंवा तापी नदीच्या खोऱ्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचा समावेश होतो, तर अमरावतीचा तर होतेच, अकोला बुलढाणा पाहिला यांचाही होते, अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यांचा त्याच्या खोऱ्यामध्ये समावेश होते, बिकॉज हे खोरं इथमध्ये येतपर्यंत पसरलेलं आहे, बिकॉज महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या नद्या आहेत या साईडच्या या जिल्ह्यांमधील ज्या तापी नदीला जाऊन भेटतात. आता महत्वाची गोष्ट, सातपुडा पर्वतरांग येतस इथल्या जवळपास या साईडला उगम पावणारी महत्वपूर्ण नदी आहे पूर्णा नदी. कुठली नदी? पूर्णा नदी. पाहिजे आपण जी अगोदर पाहिली होती पूर्णा ती आणि हे पूर्णा वेगवेगळ्या गोष्टी दोन्ही येथे उगम पावणारी पूर्णा नदी आहे जी अमरावती मधून वाहते. कुठून वाहते? अमरावती मधून वाहते. अमरावती मधून वाहत जाऊन इकडे मग पुढे अकोल्यात वाहते. अकोल्यातून बुलढाणा ते वाहते. बुलढाण्यातून जळगाव मध्ये वाहते. कुठे वाहते? जळगाव मध्ये पण वाहते. आणि पुढे जाऊन सांगदेव, कोणतं ठिकाण? सांगदेव जळगाव. कोणतं ठिकाण? सांगदेव. सांगदेव जळगाव येथे जाऊन तापी नदीला भेटते. म्हणून हे जे सर्व आहे पूर्णा नदीचं खोरं हे कोणाचं उपनदी? उपनदी आहे. तापीची उपनदी आहे. म्हणून हे जे जिल्हे आहेत हे कोणत्या खोऱ्यात समाविष्ट होतील? तापी नदीच्या खोऱ्यात समाविष्ट होतील. मग पूर्णा नदीला वेगवेगळ्या नद्या येऊन भेटतात. शहानूर नदी झाली, चंद्रभागा नदी झाली, बरोबर आहे, भुलेश्वरी नदी झाली. ह्या सर्व नद्या तापी नदीला येऊन पूर्णा नदीला येऊन भेटतात आणि यांचं खोरं मग पुढे जाऊन मग इकडून या साईडला बुलढाण्याला नळगंगा नदी येते जे पूर्णाला भेटते. नळगंगा नदी पाहिजे. नळगंगा माहिती आहे तुम्हाला? नळगंगा बुलढाणा जिल्ह्यातच उगम पावते. कुठल्या? बुलढाणा जिल्ह्यात. आणि तिकडे अजिंठा वेरूळला. कोणची? हो पाहिजे. अजिंठा वेरूळला आहे बरं इकडे, असं नाही औरंगाबादलाच आहे फक्त, इकडे पण आहेच आहे. इथून सातमाळा रांगेतून किंवा मग अजिंठा वेरूळ रांगेतून उगम पावणार नद्या इकडे पूर्णा नदीला भेटतात आणि पूर्णा नदी पुढे जाऊन कुठे भेटते? सांगदेव जळगाव मध्ये तापी नदीला भेटते. तापी नदीची सर्वात महत्वपूर्ण नदी जर आपण विचारात घेतली तर ते पूर्णा नदी आहे. कुठली नदी आहे? पूर्णा नदी, जिचा सातपुडामध्ये उगम होते मध्य प्रदेशात की महाराष्ट्रात? महाराष्ट्रात. कुठे होते? महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात. पाहिजे सातपुडा पर्वतरांगेतच महाराष्ट्रात पूर्णा नदीचा उगम होते. पूर्णा नदी पुढे वाहत अमरावतीमधून अकोला, अकोल्यामधून बुलढाणा, बुलढाण्यामधून जळगावमध्ये जाते. जळगावमध्ये जाऊन सांगदेव जिल्हा जळगाव येथे तापी खोऱ्याचा काय आहे? संगम आहे. काय आहे? संगम. हे सर्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता वरच्या साईडने कोणत्या नदी येऊन भेटतील? जास्त शक्यताच नाही आहे वरच्या साईडने येण्याची. वरच्या साईडने नद्या येऊन भेटण्याची शक्यता नाही, बिकॉज वरच्या साईडने सातपुडा आहे. काय आहे? सातपुडा पर्वतरांग आहे आणि सातपुड्याच्या पुढे काय आहे? नर्मदा आहे. सातपुड्याच्या त्या साईडला उत्तर साईडला कोणती नदी आहे? नर्मदा नदी आहे. मग सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे वाहत येऊन नद्या परत तापी नदीला भेटणार नाही, मुळातच भेटणार नाही. जर त्यांचा प्रवाह त्या साईडला असेल तर त्या सर्वच्या सर्व नर्मदा नदीलाच भेटणार आहे. तापीला भेटण्याची काही गरज. म्हणून जास्तीत जास्त नद्या ज्या तापीच्या आहेत, उपनद्या ज्या आहेत तापीच्या, त्या सर्वच्या सर्व कोणत्या दिशेने येऊन भेटतात? दक्षिण दिशेने येऊन भेटतात. एवढे तर्क वितर्क आपले पद्धतशीर लागले पाहिजे. तर असे वाक्य जास्तीत जास्त प्रमाणात पेपरला आलेले आहेत. 2013 समाज कल्याणमध्ये यावर प्रश्न होता की तापी नदीच्या जास्तीत जास्त उपनद्या ज्या आहेत त्या दक्षिणेकडून येऊनच तापी नदीला भेटतात, योग्य की अयोग्य, अशा प्रकारचा प्रश्न. तर ते आपल्याला पद्धतशीर लक्षात आलं पाहिजे. समजून आलं काय? पाहिजे तापी नदी. हा तापी नदी मुद्दा आहे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, तेथून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते, अमरावती जिल्ह्यातून परत मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते, मध्य प्रदेशातून बरहानपूर खिंडीतून प्रकाशी तालुक्यातून जळगावमध्ये प्रवेश करते, जळगावमधून पुढे धुळे, धुळेमधून नंदुरबार, नंदुरबारमधून गुजरातमध्ये प्रवेश करते. कुठे प्रवेश करते? गुजरातमध्ये प्रवेश करते. असा प्रकारचा हा पूर्णचा पूर्ण याचा एकूण प्रवाह आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील एकूण लांबी 208 किलोमीटर आणि भारतातील एकूण लांबी जर विचारात घेतली तर 724 किलोमीटर. लक्षात येऊ लागलं काय म्हणतो मी तुम्हाला?
नक्की पाहिजे, पद्धतशीर पाहिजे, ठीक आहे। आता याच्या काठावरचे महत्त्वपूर्ण जर शहर घेतले तर सर्वात महत्त्वपूर्ण शहर आहे भुसावळ। कुठलं शहर आहे? भुसावळ। कोणत्या जिल्ह्यात? जळगाव जिल्ह्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव। जवळपास येते तर भुसावळच आहे। आपण जर इकडून मुंबईला जर गेलो, भुरतीजापूरून नागपूरून जर बसलो तर रेल्वे स्टेशनच आहे जळगावला, भुसावळला। भुसावळला रेल्वे स्टेशन आहे। काय झालं बघू, भुसावळ हे सर्वात महत्वपूर्ण शहर आहे तापी नदीवरचं। सर्वात महत्वपूर्ण शहर जर कुठलं असेल तर ते कोणचं? भुसावळ। अमरावती जिल्ह्यातलं कुठचं? आता अमरावती जिल्ह्यावरून सीमा भागातून किंवा वाय भागातूनच ही पाहते, म्हणून सीमेकडील जे काही छोटे मोठे खेडे असतील, छोटे मोठे ठिकाण असतील, ते त्याच्या किनारी येत असतील। धारणी असेल, सपोज आपण जर कारण गाविलगडचा जर विचार केला, गाविलगड जर टेकडे आहेत तिथे, तर मग धारणीच्या जवळपासून ते जात असेल किंवा चिखलदऱ्यापासून जवळपास ते जात असेल। म्हणजे पेपरमध्ये अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो, परंतु महत्त्वपूर्ण आजपर्यंत आलेला पेपरला, आजपर्यंत जिल्हा परिषदला, दोन तीन जिल्हा परिषदला आजपर्यंत प्रश्न आला आहे, जळगाव जिल्हा परिषदला आजपर्यंत प्रश्न आला आहे, आणि अमरावती जिल्हा परिषदला प्रश्न आलेला आहे की भुसावळ तापी नदीच्या किनारी वसलेलं महत्वपूर्ण शहर कोणचं? तर भुसावळ। कुठलं आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे भुसावळ? कशासाठी प्रसिद्ध आहे भुसावळ? कशासाठी प्रसिद्ध आहे? पण जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? जळगाव प्रसिद्ध आहे केळीसाठी। कशासाठी? केळीसाठी। जी आय टॅग भेटलेला आहे जळगावला केळीसाठी। केळी खूप महत्वपूर्ण आहे। सर्वात जास्त केळी कुठे पिकत असतील महाराष्ट्रात? ते जळगावलाच पिकतात। कुठे पिकतात? जळगावला पिकतात। आणि ते नंतर मग एक्सपोर्ट होतात। एक्सपोर्ट की इम्पोर्ट? एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, आणि इम्पोर्ट म्हणजे हा। तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जे आहे, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रमाणात जी केळी आहे ते जास्तीत जास्त काय केले जातात? एक्सपोर्ट केले जातात। वेगळ्या प्रकारचं केळ असते, पाहा जा तुम्ही कधीतरी। आपल्या दर्यापूरमध्ये तर नाही आहे देवाला, दर्यापूरमध्ये नाही, थोडं महाग आहे आणि मोठं असते, थोडं आणि खायला थोडी वेगळीच चव असते, ठीक आहे। वेगवेगळ्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळ्या प्रकारची चव प्राप्त होते। आपण अंजनगावच्या पलीकडे जाऊन केळं खात नाही, काळजीच नको। आपल्याला केळं कुठले येतात? अंजनगाव। टेन्शनच घ्यायचं नाही, याच साईडचे केळी आहे सर्व। जळगावची केळी आली आपल्या इथे तर ते महाग असते, किंवा जास्त मोठ्या प्रमाणात पिकलं तर मग ते आपल्यापर्यंत येऊ, नाहीतर त्याला बाहेर देशात जर मागणी आहे तर मग ते आपल्याला कशात देतील? बरोबर आहे की नाही? लक्षातच ठेवायचं पद्धतशीर पाहिजे। भुसावळ शहर हे महत्वपूर्ण शहर आहे तापी नदीमध्ये। कुठलं शहर? आणि सर्वात महत्वपूर्ण उपनदी जर विचारात घेतली आपण तर पूर्णा। कुठली नदी? ही अगोदर पूर्णा पाली, तिला बाजूला ठेवायचं, तिचा त्याचा म्हणजे यामध्ये तिला समावेश करू नाही, या सर्व विषयामध्ये त्याचा समावेश करू नाही। लक्षात येऊ लागला काय? पद्धतशीर पाहिलं, हे पूर्णा वेगळी, ते पूर्णा वेगळी। याच्या व्यतिरिक्त पूर्णाला येऊन भेटणारी महत्वपूर्ण नदी अकोल्या जिल्ह्यातील कोणती नदी माहिती आहे तुम्हाला? काटेपूर्ण। कुठे आहे? आपल्या बाजूलाच आहे ना काटेपूर्ण, आहे की नाही? काटेपूर्णालेच असं म्हटलं की काटेपूर्णालेच मग कोणती नदी येऊन भेटते? काटेपूर्णाला आपली चंद्रभागा नदी जाते, भुलेश्वरी नदी जाते। वरतून जे पाहिलं ते लक्षात ठेवतात, खालून येणार आहे अशा प्रकारच्या नद्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात। अशा प्रकारच्या ह्या ज्या नद्या आहे, काटेपूर्णा ही कशाची नदी आहे? उपनदी पूर्णाची। ओके, परत चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर ह्या जर नद्या विचारात घेतल्या आपण तर कशाच्या उपनदी आहेत? पूर्णेच्या उपनदी आहे। परंतु पूर्णा कशाची उपनदी आहे? तापीची उपनदी आहे। म्हणून ह्या जे नद्या आहेत उपनद्या पूर्णेच्या, हे असं समजलं जाईल की हे तापीच्याच उपनदी आहे होईल। ह्या जे क्षेत्र व्यापलेलं आहे या सर्व नद्यांनी, हे कोणाचं क्षेत्र म्हटलं जाईल? तर तापीचं क्षेत्र म्हटलं जाईल। यांचा समावेश कुठल्या खोऱ्यात होईल? तर तापीच्याच खोऱ्यात होईल। लक्षात ठेवा, कारण ते ज्या नदीला येऊन भेटत आहे ती नदी तापीला येऊन पुढे हा जास्तीत जास्त प्रमाणात आजपर्यंत हा जो संगम आहे चांगदेव जिल्ह्यात, चांगदेव जळगाव मधला तापी पूर्णेचा, हा जास्तीत जास्त पेपरला आजपर्यंत आलेला आहे। जिल्हा परिषदला ग्रुप डीला तर मोठ्या प्रमाणात ठेवलाच असतो तो प्रश्न। नदीवर जर प्रश्न असेल तर अशा प्रकारचा प्रश्न राहणारच आहे। समजून आलं? पाहिजे बरोबर, एकूण पाहिजे पद्धतशीर पाहिजे। जवळपास भारताचं जर क्षेत्र आपण लक्षात घेतलं तर ऑलमोस्ट 65,000 जवळपास 65,000 चौरस किलोमीटर क्षेत्र तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 28,000 किती 28,000 किलोमीटरचं चौरस किलोमीटरचं क्षेत्र तापी नदीने व्यापलेलं आहे। ही आहे पश्चिमाईन नदी। कोणची वाईन नदी? पश्चिमाईन नदी, घडईतून वाहणारी नदी, दोन परतरांगेच्या दरम्यान वाहणारी नदी। कोणते दोन परतरांग? सातपुडा आणि सातमाळा। सातपुडा आणि सातमाळा, उत्तरेकडे सातपुडा, दक्षिणेकडे सातमाळा। कुठे उगम पावते?
बुलताई मध्य प्रदेश मध्ये उगम पावतो, बुलताई मध्य प्रदेश मध्ये उगम पावते, पद्धतशीर लक्षात ठेवा। बरानपूर खिंड महत्वपूर्ण आहे, बरानपूर खिंडतून जळगाव मध्ये प्रवेश करते, इकडे परत नंदुरबार मधून मग गुजरात मध्ये प्रवेश, अशा प्रकारची ही तापी नदी आहे। आता याच्यावर धरण धरण रे बाबा औ धरण अरे बाबा धरण हे पर्वतीय भागात नसतात। तापी नदीवर किती ऐकले तुम्ही धरण, किती धरण ऐकले? हा धरण कुठे? गुजरात। कुठे? कारण तिकडे पर्वतराग आहेच नाही ना। सह्याद्री इथे समाप्त, सातपुडा इकडे समाप्त, एकूण इकडे पुढे वाहताना तिला कुठल्या प्रकारची पर्वतराग लागत? पर्वतात कशा प्रकारे धरण बांधतील? हा बांध छोटे मोठे बांधले जातील। तापी नदीवर मोठ्या प्रमाणात धरण बांधलेले नाही आहेत। लहान सहान धरण असतील तर ते आपल्या अभ्यासात इन्क्लूड नाही। एखाद्या मोठ्या पोस्ट साठी जर येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, त्यासाठी आपल्याला त्याचा बारीक सारीक अभ्यास करावा लागेल। परंतु या भागातील जर विचार घेतला, आपण विचारात जर घेतला तर काय, या साईडला सातपुडा आहे, या साईडला सातपुडा आहे, क्लोजली आहे, खूप जवळ आहे, खूप जवळ आहेत, लक्षात ठेवा। म्हणून त्या कारणाने त्यांच्या दरम्यान कुठल्याच प्रकारचं धरण बांधलं जाऊ शकत नाही। हो धरण आहे शहानूर, कोणत्या नदीवर आहे? शहानूर नदीवर आहे। कोणत्या नदीवर आहे? शहानूर मध्ये। कारण तिथे पर्वतीय भाग असले तरी तिथे मोठ्या प्रमाणात एक काय असेल, पठारी भाग असेल किंवा सपाट भाग असेल, म्हणून तिथे बांधल्या जाऊ शकते। पर्वतात कुठल्याच प्रकारचं आपण बांधकाम करू शकत नाही, किंवा कुठल्याच प्रकारचं धरण बांधू शकत नाही, हे आपल्याला पद्धतशीर समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे। लक्ष देऊ लागेल काय म्हणतो मी तुम्हाला, इकडे तापी नदीवर वेगवेगळ्या प्रकारचे धरण आहेत। गुजरात मध्ये मध्य प्रदेश मध्ये असेल एखादं धरण ते वेगळं, आणि इकडे पण याच्या आजूबाजूला, तापीच्या आजूबाजूला एक प्रकल्प आहे, एक प्रकल्प आहे। कोणचा प्रकल्प आहे? प्रकल्प म्हणजे धरण नाही, एक व्याघ्र प्रकल्प आहे। कुठला व्याघ्र प्रकल्प आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे। पाहिजे रे बाबा, तापी नदी मेळघाट व्याघ्र प्रकल्पापासून वाहते। कोणत्या प्रकल्पापासून? मेळघाट व्याघ्र प्रकल्पापासून। म्हणजे पाण्याचा स्रोत जर आपण विचारात घेतला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातला, तर तो कोणती नदी आहे? तापी नदी आहे। कुठली नदी? तापी नदी। देन पुढचा प्रकल्प महत्वपूर्ण म्हटला तर तो आहे पेंच प्रकल्प। कुठला आहे? पेंच प्रकल्प आहे नागपूरमध्ये, परंतु नागपूर आणि मध्य प्रदेशच्या जवळपास तो सीमेवर येते। पाहिजे रे, वर्धा अमरावती हे नागपूर खाली चाललं, या साईडला येईल खाली, परंतु इकडे सीमा आहेच आहे, पुढे सीमा आहे, लक्षातच ठेवायचं। ते पेंच प्रकल्प मध्य प्रदेश मध्ये पण येते आणि नागपूर मध्ये पण इन्वॉल्व आहे। तर तेथे पण हे सर्व पाण्याचा जर स्रोत आपण विचारात घेतला तर तापी नदीच आहे, हेही आपल्याला पद्धतशीर लक्षात ठेवावं लागेल। ओके पाहिजे, समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला, पद्धतशीर पाहिजे। ओके, हे होती भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात महत्वपूर्ण सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी। कोणती वाहिनी? कशा प्रकारे प्रवेश करते आणि कशा प्रकारे तिचा प्रवाह चालू आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। त्यानंतर दुसरी महत्वाची पश्चिम वाहिनी नदी जी आहे नर्मदा। कोणती नदी आहे? नर्मदा। कुठली नदी? नर्मदा। नर्मदा नदी महाराष्ट्रात फक्त एकाच जिल्ह्यातून वाहते। किती जिल्ह्यांमधून? एका जिल्ह्यामधून वाहते, पण ती वाहते, पण वाहते। नर्मदा नदी, नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंटक। कुठे उगम पावते? अमरकंटक। कुठे? मध्य प्रदेश की छत्तीसगड। काही पुस्तकात मध्य प्रदेश दिलेला आहे, पण अमरकंटक हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे। कुठे आहे? सीमेवर आहे, म्हणून वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळं उत्तर दिलं जाईल। आपल्याला ऑप्शन प्रमाणे योग्य उत्तर निवडावं लागेल, ऑप्शन प्रमाणे। जर ऑप्शन मध्ये छत्तीसगड नसेल तर मग मध्य प्रदेश असेल, आणि मध्य प्रदेश नसेल तर मग छत्तीसगड असेलच असेल, दोन्ही एखाद्या माने येणार नाही, काळजीच करू नका। अमरकंटक एक्झॅक्ट जर विचारात घेतला पण तर छत्तीसगड मध्ये आहे। कुठे आहे? छत्तीसगड, म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे अमरकंटक छत्तीसगड मधून नर्मदा नदी उगम पावते पूर्णपणे सातपुड्याच्या या साईडला वरती उत्तरेकडे। सातपुड्याच्या उत्तरेकडे या साईडला अशी वाहत येऊन पुढे वाहत राहते, महाराष्ट्राच्या बाहेरूनच वाहते, महाराष्ट्राच्या बाहेरून होऊन नंदुरबार मध्ये प्रवेश करते। कुठे प्रवेश करते? नंदुरबार मध्ये प्रवेश करते। नंदुरबार मधून परत मग गुजरात मध्ये प्रवेश करते। कोणत्या राज्यात प्रवेश करते? गुजरात मध्ये। किती राज्यातून वाहते? तीन राज्यांमधून वाहते। किती राज्यांमधून? तीन राज्यांमधून। महाराष्ट्रात फक्त एवढीच वाहते, महाराष्ट्रात ती वाहते एवढी, परंतु भारतात जवळपास
जर छत्तीसगड आपण विचारात घेतलं तर छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात किती राज्य चार राज्य पर जर तुम्ही अमरकंटकला मध्य प्रदेश मध्ये टाकत असाल तर किती राज्य तीन राज्य हो मोठं वाईट काम आहे हां लक्षात ठेवा लागेल तुम्ही जर अमरकंटकले छत्तीसगड मध्ये टाकत असाल तर चार राज्य तुम्ही जर अमरकंटकला मध्य प्रदेश मध्ये टाकत असाल तर मग तीन राज्य हे आपल्या पद्धतशीर लक्षात राहिलं पाहिजे हे लक्षात राहत असेल तर सर्व गोष्टी सॉल्व होत जातात ओके चार राज्य किंवा तीन राज्य आता या सर्व चार राज्यातून वाहत असताना एकूण किती लांबी असावी भारतात 1312 किलोमीटर हा 1312 किलोमीटर किती किलोमीटर 1312 रे भाऊ करेक्शन करून घ्यायचं त्या पुस्तकात 1312 किलोमीटर वाहते पूर्ण भारतामध्ये किती वाहते 1312 आणि महाराष्ट्रात तर एवढीच वाहते ना म्हणजे महाराष्ट्रात किती वाहायला पाहिजे अंदाजे हा किती किलोमीटर 54 किलोमीटर वाहते महाराष्ट्र 54 किलोमीटर पाहिजे हा थोडा फरक लक्षात ठेवा तापी मध्ये नर्मदा मध्ये काय फरक आहे भारतात सर्वात जास्त लांबी पश्चिमेली नदी असेल तर ती मग नर्मदाच होईल बिकॉज तापीची पूर्ण भारतात लांबी किती आहे 724 किलोमीटर आणि नर्मदेची पूर्ण भारतात लांबी किती आहे 1312 किलोमीटर परंतु महाराष्ट्रात पश्चिमेली सर्वात लांब नदी तापी जर विचारात घेतली तर 208 किलोमीटर आणि जर नर्मदा विचारात घेतली तर प्रश्न वेगवेगळे होऊन राहिले भारतातील सर्वात लांब पश्चिमेली नदी कुठली महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिमेली नदी कुठली दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत पद्धतशीर सर्व लक्षात आले पाहिजे सर्व पद्धतशीर आपल्या लक्षात आले पाहिजे बरोबर पाहिजे ठीक आहे लक्ष देऊ लागला काय म्हणतो मी तुम्हाला पद्धतशीर सर्वच्या सर्व गोष्टी असे त्या असे लक्षात राहिले पाहिजे आता येथे प्रकाश पाहिलं येथे काय येथे नंदुरबार मध्ये प्रवेश करते कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या ठिकाणाहून प्रवेश करते नंदुरबार मध्ये कुठल्या ठिकाणाहून प्रवेश करते नर्मदा नदी पाहिजे बरोबर पद्धतशीर सांगा काय म्हणतो मी नर्मदा नदी धडगाव कुठून प्रवेश करते धडगाव मधून नंदुरबार मध्ये प्रवेश करते नक्की धडगाव धडगाव मधून कुठे प्रवेश करते नंदुरबार मध्ये प्रवेश करते आणि कोणत्या ठिकाणाहून गुजरात मध्ये प्रवेश करते कुठल्या ठिकाणावरून नंदुरबार मधून पुढे गुजरात मध्ये प्रवेश करते भडोच गुजरात मध्ये आहे भडोच नंदुरबार मध्ये नाही आहे भडोच भडोस हे कुठे आहे गुजरात मध्ये नंदुरबार मध्ये आहे काय नाही मग भडोसच्या जवळून प्रवेश करते काय भडोसच्या जवळून प्रवेश करते काय गुजरात मध्ये आहे नंदुरबार हे गुजरातची सीमा लागली म्हणजे ते भडोस असेल काय हो असू शकतो म्हणजे भडोस जे आहे त्या भडोस पासून जवळपास गुजरात मध्ये प्रवेश करते पाहिजे रे बघ पद्धतशीर पाहिजे नक्की लक्षात ठेवा असं तसं पद्धतशीर लक्षात ठेवा म्हणजे हे दोन ठिकाणं आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि या दोनच्या दरम्यानचं जेवढं अंतर आहे ते आहे 54 किलोमीटर किती किलोमीटर 54 किलोमीटर आता ही जी नदी आहे ही घडेतूनच वाहते बिकॉज तिच्या उत्तरेकडे कोणती पर्वत विंध्य पर्वत नर्मदेच्या उत्तरेकडची कडे कोणती पर्वत विंध्य आणि दक्षिणेकडे कुठली पर्वत तापी पर्वत की तापी नदी आणि त्याच्या पर्वत म्हटली तर सातपुडा काय झालं बरोबर असाही प्रश्नही आलेला आहे असा प्रश्न पीएसआय ला आलेला आहे लक्षात ठेवा की नर्मदेच्या दक्षिणेकडे वाहणारी महत्त्वपूर्ण नदी कुठली आवश्यक नाही तुम्हाला पर्वत रांगच विचार बरोबर नाही काय दे हॅव लॉट्स ऑफ वे टू आस्क यू क्वेश्चन तुम्हाला प्रश्न विचारण्याचे त्यांच्याकडे वेगवेगळे मार्ग आहेत यू हॅव ओनली वन वे टू गिव्ह द आन्सर तुमच्याकडे एकच मार्ग आहे त्यांचा आन्सर देणार अभ्यास एक अभ्यास दुसरं काही नाही समजू झालं काय ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतील आपल्याला एकाच पद्धतीने उत्तर द्यायचं आहे आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून फक्त अभ्यास करत असताना तो थोड्या प्रमाणात विश्लेषणात्मक असावा कन्सेप्शुअल असावा कन्सेप्शुअल समजू झालं काय लक्षात ठेवायचं म्हणजे अभ्यास करत असताना आपल्याला डिस्क्रिप्टिव्हच अभ्यास करावा लागेल ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करायचा हे अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या अशा प्रकारचं मॅप रीडिंग करायचं मॅपिंग करायचं पद्धतशीर लक्ष देऊ राहिलं काय
अशा प्रकार की नर्मदा नदी, नर्मदा नदी की भारत एकूण लंबी जर विचार 1312 महाराष्ट्र एकूण लंबी जर विचार 54 किलोमीटर कोणते धरण आहेत कुठलं काय आहे सध्या तरी शिकायची आवश्यकता नाही कारण आपण महाराष्ट्र शिकत आहोत ठीक आहे। तिचा जास्तीत जास्त प्रवास मध्य प्रदेश छत्तीसगढ़ आणि गुजरात मध्येच आहे। आपण पुढे पाहू नर्मदेवरे मोठ्या प्रमाणात गुजरात मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत जे काही सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही पुतळा आहे तो कोणत्या नदी काठी आहे नक्की पाहिजे रे बरोबर हाही प्रकल्प खूप महत्त्वपूर्ण नर्मदा नदीच्या पाण्यापासून तिथे जलाशय तयार केलं आणि जलाशयामध्ये पुतळा उभारण्यात आलेला आहे एक पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यात आलेला आहे लक्षातच ठेवायचं पद्धतशीर लक्षात ठेवायचं सर्व गोष्टी ठीक आहे। म्हणून नर्मदा तापी या दोनच्या दोन्ही नद्या खूप महत्त्वाच्या आहेत। तापी नदीच्या किनारचं सर्वात महत्त्वाचं शहर आपण महाराष्ट्रातलं कोणतं पाहिलं भुसावळ आणि गुजरातमधलं कुठलं पाहिलं का वैशिष्ट्यपूर्ण आहे सुरत कशासाठी ओळखलं जाते सुरत शिवाजी महाराजांनी दोनदा लुटलंय सुरत लुटलं म्हणजे काय लुटारू होते काय शिवाजी महाराज मग लुटलं म्हणजे काय सुरत हे भारताची त्यावेळेची जर आपण विचारात घेतली तर आर्थिक राजधानी होती मित्रांनो हिऱ्याचा व्यापार महत्त्वपूर्ण व्यापार हा पूर्ण सुरत मधून चालत होता कुठून चालत होता सुरत मधून आणि तिथले जे काही व्यापारी लोक होते तिथले जे काही उद्योगपती होते हे त्या काळी गरिबांना लुटायचे गरिबांना काय करायचे लुटायचे म्हणून त्या परिसरातील आपण जर पूर्ण इतिहास वाचला तर लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी कोणत्याच गरिबाला तिथे लुटलेलं नाही जे व्यापारी होते जे श्रीमंत लोक होते त्यांनाच तिथे लुटलेलं आहे पण दोनदा एकदा आणि दोनदा कितीदा दोनदा म्हणून सुरत खूप महत्वपूर्ण आहे। आता ही सर्वात जास्त कुठे हिऱ्याचा व्यापार होत असेल हिऱ्यावर जळीत काम केलं जात असेल तर ते सर्वात जास्त सुरत मध्ये होते। गुजरात मधील सर्वात मोठी बाजारपेठ जर आपण विचारात घेतली तर जवळपास सुरतच आहे। आता अहमदाबाद काय होत आहे थोड्याफार प्रमाणात प्रोग्रेस मध्ये येत आहे अहमदाबाद मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मोठे मोठे प्रोजेक्ट निर्माण होत आहे परंतु पूर्वीच्या काळात जर शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण विचारात घेतलं तर सुरत हे खूप मोठं ठिकाण होतं। म्हणूनच काय म्हणत होते हे लोक मुंबई नव्हतं लक्षात ठेवा मुंबई नंतर म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की हे महाराष्ट्र जे आहे गुजरात मध्ये समाविष्ट करण्यात यावं परंतु आपले लोक काही ऐकत नव्हते मराठी भाषिक लोक काही ऐकत नव्हते त्यातल्या त्यात मग महाराष्ट्र नाही तर मग मुंबई तरी द्या आम्हाला काय द्या कारण मुंबई त्यावेळेस महत्वपूर्ण बंदर होतं काय होतं बंदर होतं त्यावेळेस बाहेर देशातून की जेवढाही जलप्रवाह व्हायचा किंवा जेवढाही जलप्रवास व्हायचा प्रवास व्हायचा जहाजाच्या माध्यमातून समुद्राच्या माध्यमातून तो सर्वचा सर्व जास्तीत जास्त प्रमाणात मुंबई बंदरावरून व्हायचा त्याची प्रोग्रेस होती त्याची डेव्हलपमेंट होती की नव्हती हा नंतरचा विषय बट त्यावेळेसही तेवढंच महत्त्वपूर्ण होतं म्हणून त्यांचं मुंबईकडे जास्तीत जास्त लक्ष होतं मुंबईच्या नादात त्याने सुरत गमावून टाकलं मुंबईच्या नादात सुरतची प्रोग्रेस जी होती कमी झाली त्या कारणाने आज भारताची जे काही आर्थिक राजधानी आहे ते काय आहे मुंबई आहे। जर आपण पुढीचा जर प्राचीन काळाचा जर विचार केला तर प्राचीन काळात पूर्ण भारताची जवळपास जर आपण आर्थिक राजधानी जर विचारात घेतली तर सुरत होऊ शकली म्हणून सुरत हे मस्त आहे आताही महत्वाचं आहे अगोदरही महत्वाचं होतं म्हणजे तापी नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्वपूर्ण शहर जर विचारात घेतलं तर कोणतं सुरत भारतात महाराष्ट्रातलं विचारात घेतलं तर भुसावळ समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला पद्धतशीर पाहिजे रे बाबा। आता हे नर्मदा आणि तापी या दोन्ही जे नद्या या घडईतूनच वाहतात इवन नर्मदा नदी तर आपण विचारात घेतली आपण जर पाहिली ना आपण थोडं जर मध्य प्रदेशमध्ये गेलो थोडं जर नंदुरबार मध्ये जर गेलो नंदुरबारच्या आजूबाजूच्या परिसरात जर गेलो तर नर्मदा नदी ही संगमरवरीमधून वाहते कशातून संगमरवरीच माहिती आहे तुम्हाला मार्बल माहिती आहे तुम्हाला पांढरं असते आहे ना हो त्याला ते वेगळ्या प्रकारचा आणखी पांढऱ्या प्रकारचे जे काही गोटं असते पांढऱ्या प्रकारचा चमकणारा आता हे तर आर्टिफिशियल असतील मार्बल जे असेल ते आर्टिफिशियल असेल परंतु नॅचरल जे मार्बल असते किंवा नॅचरल जे काही संगमरवरी असते ते खूप ब्राईट असते त्याच्यामधून वाहते म्हटलं त्या दगडातून वाहते नर्मदा नदी जर आपण विचारात घेतली तर हाही प्रश्न आलेला आहे हाही प्रश्न 2015 एसटीआयच्या पूर्व परीक्षेला आलेला आहे पेपर चेक करून घ्यायचे ठीक आहे की संगमरवरीमधून वाहणारी नदी कोणती भारतातील एकमेव नदी आहे मित्रांनो संगमरवरी दुसऱ्या ठिकाणी कुठेच आपल्याला आढळून येणार आढळलाय तर तू आपल्या कामाचा नाही ते तू नद्या वाहत नाही इकडे मोठ्या प्रमाणात
राजस्थान वरच्या साईडला आहे, राजस्थान मध्ये दगडाचं काही घेणं नाही, तिथे पूर्णची पूर्ण वाळू सोडू आहे. खाली जर आपण आलो तर पूर्णचा पूर्ण दख्खनचा पठार हा अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे, म्हणजे काळ्या मातीचा आहे जवळपास. म्हणजे इकडे संगमरवरी आढळण्याचं काही घेणं नाही. इकडे जर आपण पुढे आलो तर इकडे जंगलांचं प्रमाण वाढत जाते. त्याच्या पुढे जर इकडे गेलो तर गंगा नदीचं त्रिभुज प्रदेश आहे, गंगा नदीचा प्रदेश आहे, तिथे गाळाचंच मैदान आहे पूर्णचं पूर्ण, म्हणजे संगमरवीरचं काही घेणं नाही. आणि त्याच्यावरती गेलो तर मग हिमालयच आहे, काय घेणं आलं. म्हणजे एकमेव नदी आहे भारतातील जे संगमरवरीवरून वाहते ते कोणती? नर्मदा नदी आहे. पाहिलं आणि दोनच्या दोनही नद्या स्वतःच्या भोवती किंवा स्वतः काय करतात? घड्याळ निर्माण करतात. आणि अपक्षरण झाल्यामुळे काय होते? त्या घड्याळ निर्माण केल्या, त्या घड्याळ निर्माण केल्यामुळे खोल प्रवाह झालेले आहेत. म्हणून या दोनही नद्यांचे प्रवाह असे आपल्याला विस्तारलेले दिसणार नाही, कदापि दिसणार नाही. कारण त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःच्या खाली घडई निर्माण केलेली नाही, म्हणून त्यांचे प्रवाह असे जास्त मोठ्या प्रमाणात गंगा नदीच्या एवढे विस्तारलेले नाही, गोदावरी नदीच्या एवढे विस्तारलेले नाही. कारण त्यांनी काय निर्माण केली आहे? घडे निर्माण केली आहे. आणि दऱ्यांमधून वाहणाऱ्या त्या नद्या आहेत. कारण आजूबाजूला पूर्णचं पूर्ण काय आहे? पर्वतरांग आहे. इकडून नाही पर्वतरांग, तिकडून नाही पर्वतरांग. म्हणजे त्यांना कोणत्या तरी घडईमधून, कोणत्या तरी अशा खिंडीमधूनच व्हावं लागेल, कुठल्या प्रकारच्या दरीमधूनच व्हावं लागेल. म्हणून त्यांचा जो पसारा आहे, पसारा म्हणतात नदीचा, तो जो पसारा आहे किंवा त्यांचा जो काही व्याप आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला नाही, तो एक छोट्या अशा प्रवाहात वाहत झाले गेलेला आहे. घड्यामधून वाहणाऱ्या त्या नद्या दोनच्या दोन लक्षात घेऊन आलं काय पद्धती पाहिजे. आता नर्मदा नदीचा उगम, नर्मदा नदी महाराष्ट्रात कुठे वाहते ते, नर्मदा नदी पुढे जाऊन तिकडे मग गुजरात मध्ये अरबी समुद्राला जाऊन भेटते. या दोनच्या दोन्ही कोणत्या नद्या आहेत? कोणत्या नद्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या. भारतातील महत्वपूर्ण दोन पश्चिम वाहिनी नद्या, कोकण जर आपण सोडला तर दोन महत्वपूर्ण नद्या, त्या आहेत एक आहे तापी आणि एक आहे नर्मदा. परंतु महाराष्ट्रातील सर्वात लांबी जी पश्चिमेन नदी म्हटली तर तापी, आणि भारतातील सर्वात लांबी जी पश्चिमेन नदी म्हटली तर नर्मदा. पाय जाऊ ठीक आहे, म्हणजे त्यांच्या लांब्यासहित आपल्याला पूर्णचं पूर्ण लक्षात ठेवावं. मग नर्मदावर कोणत्या प्रकारचे प्रकल्प असतील तर ते आपल्या महाराष्ट्रात नाही, कारण महाराष्ट्रात फक्त एकाच जिल्ह्यात नर्मदा नदी वाहते, ते कोणचं? नंदुरबार जिल्ह्यामध्येच वाहते. लक्षात येऊ राहिलं पाहिलं बघा, समजू राहिलं काय म्हणतात. आणि ही जी तापी आहे हे येथून जेव्हा याच्यात प्रवेश करते, गुजरात मध्ये प्रवेश करते, येथे ठिकाण आहे प्रकाशे. कोणतं ठिकाण आहे? प्रकाशे जिल्हा नंदुरबार. कोणतं ठिकाण? प्रकाशे जिल्हा नंदुरबार आहे. प्रकाशे मधून परत ती गुजरात मध्ये प्रवेश करते. प्रकाशे तालुका असेल किंवा प्रकाशे एक गाव असेल, ठिकाण असेल, शहर असेल, तिथून हे पुढे गुजरात मध्ये प्रवेश करते. हे प्रकाशे लक्षात ठेवायचं, हे प्रकाशे लक्षातच ठेवायचं. दोन्ही गोष्टी पद्धतशीर लक्षात ठेवायचा. याच्या आजूबाजूला कुठल्या प्रकारचं एखादं जर गाव असेल तर त्याचं नाव दिलेलं असेल पुस्तकात, तुम्हाला ते पाहून घेणार ठीक आहे. नसेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. येथे पण प्रकाश आहे, तेथे पण प्रकाश आहे. पद्धतशीर सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजलं काय? काय काय म्हटलं मी तुम्हाला? नर्मदा आणि तापी दोनही पश्चिम वाहिनी नद्या आहेत, महत्वपूर्ण नद्या आहेत ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही धरणं बिरणं आढळून येतात का तुम्हाला तापीवर? महाराष्ट्रात, महाराष्ट्रात तापी नदीवर धरणं आहेत का? त्याच्या उपनदीवर भरपूर सारे धरणं आहेत. पूर्णेवरही धरणं आढळून येते, परंतु तापी नदीवर धरणं आहेत काय? नाही. पुस्तकात दिलेले नाही, आपल्या अभ्यासात नाही. कारण सांगितलं मी तुम्हाला, कारण हे पूर्णचे पूर्ण दोन पर्वताच्या दरम्यान वाहणारी नदी आहे. आणि येथे जेव्हा मग इथून सातपुडा संपते तर सातपुड्याच्या या साईडने जाऊन मग पुढे तिकडे तापी नदी, पूर्णा नदी तापी नदीला भेटते. कारण सातपुडा परत रांगेचा जर आपण विस्तार लक्षात घेतला तर सातपुडा परत रांगेचा विस्तार काय असेल? बुलढाण्यापासून पुढे जवळपास इथून जर विचारात घेतला इकडून इकडे, इकडून इकडेच आहे सातपुडा पर्वतरांग. बुलढाण्यापासून इकडेच आहे, इकडे जळगाव विळगावमध्ये सातपुडा पर्वतरांग जात नाही. सातपुडा पर्वतरांग तिकडे जातच नाही. तिकडे हनुमान डोंगर आहे. कुठले कुठले डोंगर आहे? हनुमान डोंगर आहे. आणि या साईडला जर थोडंसं आपण गेलो जळगावच्या तर तिथे पण काय सह्याद्रीच आहे. आणि सातपुडा हे सह्याद्रीची उपरा नाही, सातपुडा सह्याद्रीची उपरा नाही. परंतु खालच्या देवळाही पाहिले होते आपण, सातमाळा असेल, महादेव डोंगरांग असेल, शंभू महादेव डोंगरांग, हरिश्चंद्र बालाघाट, हे सगळेचे सगळे सह्याद्रीच्याच उपरांगा होईल. परंतु सातरा सातपुडा नाही, सातपुडा नाही. लक्षात ठेवा, जे अडींच्या वेळू डोंगर राग आहे तीही सह्याद्रीची सुपरा आहे. कोणाची? सह्याद्रीची. सह्याद्री मधले म्हटलं तर सातमाळाची. कोणाची? सातमाळा पर्वतरांग ही आहे, तिची सुपरा अजिंठा वेरूळ डोंगर राग आहे. मग हा जो पर्वतीय भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात डॅमचं कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही. एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टी, बांध, छोट्या मोठ्या प्रमाणात पाणी वाढवणे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. परंतु त्याच्या उपनद्या जे आहेत, जसं आपण काटेपूर्णा जर लक्षात घेतलं तर काटेपूर्णावर आता धरण उभं राहतं, धरण झालंय बरोबर आहे की नाही? शहानूरवर ऑलरेडी धरण
आहे पूर्णावर आणखी दोन चार ठिकाणी जर धरण असेल तर असेलच असेल. काटेपूर्णावर धरण आहे, काटेपूर्णावर महान धरण आहे. माहिती आहे तुम्हाला महान पिंजर माहिती आहे काय? महान पिंजर इकडे आहे अकोला जिल्ह्यातच, इथे बार्शी टाकडी तालुका, बार्शी टाकडी तालुक्यामध्ये, बार्शी टाकडी तालुक्यामध्ये महान धरण आहे. इथल्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाते. तेच होते काटेपूर्णा. काटेपूर्णावर धरण आहे, शहानूरवर धरण आहे, चंद्रभागावर धरण आहे काय? नाही आहे. असेल छोटं मोठं ते पाहून घ्यायचं. चंद्रभागा काय? इकडून चिखलदऱ्यापासून वाहत येते धारणीपासून, धारणीमधून, आणि इकडे पुढे जाऊन सांगवा मेळ येते काटेपूर्णाने भेटते. त्या कारणाने काही टेन्शन घेण्याची गरजच लक्षात येईल. आलं काय हे? नक्की लक्षात आलं. काही प्रॉब्लेम याच्यात? पद्धतशीर पाहिजे.